सिडकोच्या नैना क्षेत्रातील पहिल्या टप्प्याचा विकास आराखड्याला राज्य शासनाने अखेर मंजुरी दिली आहे. यामुळे पनवेल शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये आधुनिक सोयी सुविधांनी सज्ज नवे शहर अस्तित्वात येणार आहे. यामुळे 23 गावांच्या आजूबाजूला सुमारे 2.5 लाख घरांची निर्मिती येत्या 10 वर्षात होणार आहे. ही वसाहत 10 लाख लोकवस्तीची असेल. घरांच्या संख्येत वाढ होणार असल्याने दरात 50% कपात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कमीत कमी 3 ते 3,500 रुपये प्रति चौरस मीटर दराने सर्वसामान्यांना पनवेलमध्ये घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत. मुंबईत जागा नाही आणि नवी मुंबई ही ओव्हरफ्लो झाल्यामुळे सर्वांचेच लक्ष पनवेल परिसराकडे लागले असताना राज्य सरकारने नैना या बहुप्रतीक्षित प्रकल्पाचा पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती करण्यात आली आहे. पनवेल, पेण, खोपोली, खालापूर, कर्जत या तालुक्यातील 270 गावांजवळील 60,000 हेक्टर क्षेत्रफळ व 600 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सिडकोवर सोपविण्यात आले आहे. यातील 46 गावे नुकतंच स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्याने या गावांची संख्या कमी होऊन ती आता 224 झाली आहे. त्यामुळे विकास आराखड्याचे क्षेत्रफळ देखील कमी होऊन ते 474 चौरस किलोमीटर आहे. सिडकोने या भूप्रदेशाचा 2 टप्प्यात विकास आराखडा तयार करण्याचे ठरवले. त्यातील पहिल्या टप्प्याचा विकास आराखडा गेल्या वर्षी राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यातील 4,000 हरकती व सूचनांमुळे या विकास आराखड्याला हिरवा कंदील मिळण्यास 1 वर्षाचा कालावधी लोटला. नगरविकास विभागाने या विकास आराखड्यावर अखेर मंजुरीची मोहर उमटवली. त्यामुळे नैना प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालाय. ही नवीन नगरी वसविताना नवी मुंबईच्या निर्मितीत झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार असून सिंगापूरच्या धर्तीवर इमारतींसाठी एक आखीव रेखीव व सौंदर्यपूर्ण आराखडा मंजूर करण्यावर भर दिला जाणार आहे. या नव्या शहरासाठी पनवेल तालुक्यातील आदई, आकुर्ली, बेलवली, बोनशेत, बोराले, चिखले, चिपले, डेरवली, देवत, कोल्हे, कोपरोली, कोण, मोह, पळसपे, विचुंबे, पालीखुर्द, पालीदेवत, संगाडे, शिलोत्तर, रायचूर, शिवकर, उसरोली, विहिघर या 23 गावांचा समावेश आहे. या गावांच्या आजूबाजूची 37 चौरस किलोमीटर जमीन या प्रकल्पासाठी अधोरेखित करण्यात आल्याचे यावेळी सूत्रांनी सांगितले.